पण पुणेकरांनी नावं ठेवण्याच्या बाबतीमध्ये देवांना पण सोडलेलं नाहीये. सोट्या म्हसोबा म्हणजे म्हसोबा नाही नुसतं सोट्या म्हसोबा किंवा खुन्या मुरलीधर उपाशी विठोबा दाढीवाला दत्त पानमोड्या म्हसोबा डुल्या मारुती जिलब्या मारुती जे जगात कुठेही नाही ते आपल्याला पुण्यामध्ये सापडतं आणि नाव ठेवायला तर आपल्या पुणेकरांचा हात कोणीच धरणार नाही. म्हणजे पुण्याच्या पाट्या त्या त्या सोशल मीडियाच्या निमित्तानं तर इतक्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्या पाट्यांच्या बद्दलचं कुतूहल त्या पाट्यांच्या बद्दल त्याच्या पाठीमागचं पुणेकरांनी चालवलेलं जे काही त्यांची कल्पना ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर खरोखरीच आपला हात कुणी धरणार नाही हे मी अतिशय गॅरंटीने आपल्या सगळ्यांना सांगतो. तुम्ही म्हणाला असं कसं तुम्ही बघा आपण अनेक शहरात जातो आपल्या इथं काय म्हणतात पासोड्या मारुती सोट्या म्हसोबा म्हणजे म्हसोबा नाही नुसतं सोट्या म्हसोबा किंवा खुन्या मुरलीधर उपाशी विठोबा दाढीवाला दत्त पानमोड्या म्हसोबा डुल्या मारुती जिलब्या मारुती अगदी तसं बघितलं तर ह्याच्यातला गमतीचा भाग सोडून द्या पण पुणेकरांनी नावं ठेवण्याच्या बाबतीमध्ये देवांना पण सोडलेलं नाहीये. तिथं माणसाची आणि जागांची आणि ठिकाणांची काय कथा हे मी आपल्याला सगळं सांगण्यापाठीमागचं कारण आता आपण ज्या परिसरामध्ये आहे तो तर पूर्वी ग्रामीण भाग होता. इकडनं पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून जायचे पुण्याचं कार्यक्षेत्र हे नव्हतं आणि त्यावेळेस ह्या खिंडीला डुक्कर खिंड म्हणून ओळखलं जायचं. आता हे नाव का पडलं हे मला माहीत नाही परंतु बहुतेक पूर्वीपासून हा फॉरेस्टचा एरिया म्हणून वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ओळखला जातो आणि हा भाग गावापासून जरा दूर असल्यामुळं या ठिकाणी रानडुकरांचा जास्त वावर असल्यानंच याला डुकराची खिंड नाव पडल्याचं इथली जुनी माणसं सांगतात. ही गोष्ट पण अशी ऐकायला मिळते ज्यातला गमतीचा भाग सोडू द्या मात्र या डुक्कर खिंडीचं नुसतं नाव जरी काढलं तरी इथं पूर्वी आता खिंड चांगली मोठी केलेली आहे रहदारी वाढलेली आहे पण विचित्र अपघात खून मारामाऱ्या चोऱ्या अशा गुन्हेगारी घटनांच्या बातम्याचं डोळ्यासमोर येतात. हायवेवरून जाताना तर इथनं अनेकदा म्हणजे आम्ही जरी वेगवेगळ्या पदांवर काम करणारे कार्यकर्ते असलो तरी एक नागरिक म्हणून इथं पडलेले कचऱ्यांचे डबर मातीचे आणि घाणीचे ढिगारे आपल्या पुण्याचं नाव मात्र मातीत घालण्याचं काम करत असतात याचं खूप वाईट वाटतं. मी मागं पण CO कलेक्टर पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही आयुक्त यांना आम्ही नेहमीच मीटिंगच्या निमित्तानं आठवड्यातनं एकदा भेटतच असतो त्याही वेळेस किंवा काय ह्याच्यातनं आपल्याला पर्याय काढता येईल. आपण राहतो बाहेरची लोक कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं आपल्या पुण्यामध्ये येतात पिंपरी चिंचवडमध्ये येतात जरूर यावं. मूळ पुणेकरांनी पण आपली आपली पुढची पिढी आपले आपले स्वतःचे व्यवसाय चांगले करण्याचा प्रयत्न करावाच करावा परंतु हे सगळं होत असताना स्वच्छतेच्या बाबतीमध्ये लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आपण राहतो बराचसा कचरा निघतो त्या कचऱ्याची विल्हेवाट त्याच्या संदर्भातल्या आता आज पण विक्रमकुमारांना मी 4 वाजता मला वाटतं वेळ दिलेला आहे आपल्या नदी सुधार कार्यक्रमाच्या करता 3 का 4 हजार कोटीचा काहीतरी तो प्रकल्प आहे. मी साधारण इथं अधिक मला वाचायला मिळालं की हे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर काय केलं दाखवा. खोटं नाही सांगत आजपर्यंत जेवढे पालकमंत्री म्हणजे मी मागे पण होऊन गेलो पण दर आपली प्रकल्पाची आढावा बैठक किती 15 दिवसाला असते का महिन्याला असते 15 दिवसाला मी चीफ सेक्रेटरी सगळे संबंधित अधिकारी हे सगळे पुण्यातनं VC वरून आणि आम्ही मुंबईतून त्याच्यात महत्वाचे पुण्यातले पिंपरी चिंचवडमधले महाराष्ट्रातले आपल्या रेवस तिकडचा रावसचा रेवस रेड्डी हा रोड कोस्टल रोड हे सगळे तिथले ब्रिजेस
नंतर साताराचं मेडिकल कॉलेजचा आढावा, जीएसटी भवन मोठं आपण जवळपास 1750 कोटी रुपयाची इमारत मुंबईमध्ये त्या ठिकाणी बांधतोय, त्याच्याबद्दलचा आढावा.